चला नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपलं बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। मित्रांनो, सगळ्यांना आपल्याला माहीत आहे की 19 मार्च 2022 रोजी ESICUDCची जी एक्झाम आहे ती एक्झाम होत आहे आणि जवळजवळ सगळ्याच एक्झाम सेंटरवर मुलांची आता एक्झाम देण्यासाठीची जी घाई आहे होळीच्या नंतरही सुरू झालेली आहे। आणि मित्रांनो, ESICUDCची एक्झाम, त्याच्यानंतर MTSची एक्झाम, स्टेनोची एक्झाम, ह्या एक्झामचं प्रिपरेशन महाराष्ट्रातले आणि महाराष्ट्रातले बाहेरचे बरेच कॅन्डिडेट हे तयारी करत असतात आणि चांगल्या पद्धतीनं तुमची सगळ्यांची तयारी चालू आहे। तुम्ही सगळेजण मॉक देत आहात, रोज त्याचं प्रिपरेशन, तुमचं दिवसेंदिवस तुम्ही त्या प्रिपरेशनच्या आवर्समध्ये वाढ करत आहात। परंतु मित्रांनो, आता कारण की आज 17 मार्च आहे, म्हणजे 17 मार्च आहे आणि परवा, म्हणजे मला असं वाटतं की आज गुरुवार, शुक्रवार, शनिवारी ही एक्झाम मित्रांनो होत आहे आणि या अनुषंगाने बऱ्याच कॅन्डिडेटचे फोन आणि SMS येत आहेत की बोर्डे सर, नेमका ESICचा हा जो पेपर आहे हा सॉल्व करायचा कसा, कुठल्या सेक्शनपासून सुरुवात करायची, मग त्या सेक्शनला सुरुवात केल्याच्या नंतर कशा पद्धतीनं त्याचं त्या क्वेश्चनचं सिलेक्शन करायचं, किती त्या वेळ द्यायचा, याच्यात सेक्शनल कट ऑफ आहे का, सेक्शनल याला टायमिंग आहे का, असे अनेक प्रश्न मुलं विचारत असतात, कॅन्डिडेट विचारत असतात आणि त्याचं तुम्हाला व्यवस्थित काय म्हणता येईल ना त्याला, की या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला व्यवस्थित मिळावेत आणि येणाऱ्या 19 मार्चला तुमचा हा पेपर अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही अटेम्प्ट करावा, म्हणून हा मित्रांनो या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठीचा हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी मित्रांनो करतो आहे। तुम्ही बघत असाल इथे थंबनेलच तुम्हाला दिसतं आहे की हाऊ टू अटेम्प्ट एक्झाम पेपर आणि टिप्स टू क्रॅक ESIC एक्झाम। इझी आहे, क्रॅक करणं फार अवघड नाही आहे। चला एक एक गोष्ट आपण त्यातली बघूया म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल। मित्रांनो, इथं तुम्ही बघत असाल की ESICUDCची जी एक्झाम आता 19 तारखेला होते आहे मित्रांनो, या ESICUDCच्या एक्झाममध्ये तुम्हाला सेक्शनल कट ऑफ आणि सेक्शनल जो टायमिंग आहे, सेक्शनल कट ऑफ आणि सेक्शनल टाईम याच्यामध्ये नाही आहे। तर मित्रांनो, याचा पुरेपूर आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे। म्हणजे बऱ्याच वेळेस जसं की IBPSच्या ज्या एक्झाम्स असतात, बँकेच्या ज्या एक्झाम्स आणि इतर ज्या एक्झाम्स असतात, त्याच्यात सेक्शनल टाईम असतो, सेक्शनल कट ऑफ असतो, तो इथं नाही आहे। मग याचा जास्तीत जास्त उपयोग आपल्याला करून घ्यायचा आहे, करून घेता आला पाहिजे। परंतु हे करत असताना बऱ्याच वेळेस असं ऑब्झर्वेशन बोर्डेज करिअर अकॅडमीचं आहे, काय ऑब्झर्वेशन आहे, याचा उपयोग कसा करून घ्यायचा आहे तेही सांगतो, पण ऑब्झर्वेशन नेमकं काय आहे ते सांगतो की एखादा सेक्शन जर का आपण सुरू केला आणि तो सेक्शन सुरू केल्याच्या नंतर बऱ्याच कॅन्डिडेटला असं वाटत असतं की त्या सेक्शनमधल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मला आलं पाहिजे किंवा प्रत्येक प्रश्न त्या सेक्शनमधला मला सोडवता आला पाहिजे आणि या प्रयत्नात ते काय करतात की वेळ वाया घालवतात। तर मित्रांनो, अजिबात असं करायचं नाही आहे, कारण आवश्यक नाही आहे की एखादा सेक्शन जर तुम्ही सुरू केला तर त्या सेक्शनमधला प्रत्येक प्रश्न तुमच्याकडनं सॉल्व होईल असं अजिबात होणार नाही। तुम्ही तसा प्रयत्न करावा, पण जर समजा तुम्हाला असं वाटलं की बाबा हे होताना दिसत नाही आहे, आपला वेळ चालला आहे, तर त्या क्वेश्चनला तुम्ही स्किप करून टाकायचं आहे मित्रांनो आणि पुढे जायचं आहे ना। आणि म्हणून तुम्ही याची खूप काळजी घेणार आहात, म्हणजे सेक्शनल कट ऑफ नाही आहे, सॉरी सेक्शनल टाईम नाही आहे, म्हणून सगळ्याच सेक्शनला वेळ देत बसायचं आणि बाकीचं सेक्शन तसेच वाऱ्यावर सोडून द्यायचं असं होणार नाही आहे ना। आणि म्हणून तुम्हाला हा प्रयत्न जरूर करायचा आहे, परंतु त्यात तुमचा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मला आलंच पाहिजे असं तुम्ही काय म्हणता येईल त्याला की हट्ट बिलकुल करूच नाही, तिथे वेळ वाया घालू नाही। त्यानंतर मित्रांनो, इथे आता हे सगळं करत असताना मी आधी सांगितल्याप्रमाणे सगळ्या कॅन्डिडेट्सच्या मनात हा प्रश्न असतो कि
किंवा कुठल्या सेक्शनला आधी सुरुवात करायची आहे. म्हणजे बऱ्याच कॅन्डिडेटने मला विचारलं की सर जनरल अवेअरनेस पासून सुरुवात करायची का, कारण जनरल अवेअरनेस मध्ये बाकीच्या सेक्शन सारखं फार काही तुम्हाला कॅल्क्युलेशन वगैरे पार्ट नसतो, विचार करायचा नाही आहे, सरळ त्याचे प्रश्न काय क्वेश्चन वाचायचे त्याने आन्सर तुम्हाला टिक मार्क करायचे आहे. तर जनरल अवेअरनेस पासून सुरुवात करायची का, तर मित्रांनो अजिबात नाही. कारण जनरल अवेअरनेस हा सेक्शन असा आहे की हा खूप वास्ट आहे, याचं तुम्हाला याचं म्हणजे तुम्हाला खूप वाचून खूप रेडी तुमची याच्यामध्ये असली पाहिजे, इथं गडबड होण्याची ना शक्यता आहे. आणि म्हणून मित्रांनो जनरल अवेअरनेस हा सेक्शन तुम्हाला पहिला सेक्शन म्हणून सॉल्व करायला बिलकुल घ्यायचा नाही. तर कुठला सेक्शन घ्यायचा आहे, तर मित्रांनो पहिला सेक्शन जो तुम्हाला घ्यायचा आहे तो आहे टी आर, टेस्ट ऑफ रिझनिंगचा, लॉजिकल रिझनिंग टेस्ट ऑफ रिझनिंगचा तुम्हाला तो सेक्शन घ्यायचा आहे. त्याच्यासाठी तुम्हाला जो टाईम द्यायचा आहे तो द्यायचा आहे 15 मिनिट. तुम्हाला 15 मिनिट या टेस्ट ऑफ रिझनिंगसाठी मित्रांनो द्यायचे, त्याच्यापेक्षा जास्त नको द्यायला, कारण सेक्शनल कट ऑफ नाही आहे. याचा अर्थ एखाद्या सेक्शनला जास्त टायमिंग घेऊन बाकीच्या सेक्शनला खूपच कमी द्यायचा आणि मग तिथनं अटेम्प्ट कमी करून घ्यायचे असं बिलकुल करू नका. मी सांगतो त्याच पद्धतीनं टाईम तो अलॉट करा, म्हणजे तो तुम्हाला जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करायला तुमची मदत होईल. टेस्ट ऑफ रिझनिंगसाठी 15 मिनिटं द्यायचे आणि लक्षात ठेवा तेच क्वेश्चन सॉल्व्ह करा जे 100% तुम्हाला येतात. एखादा क्वेश्चन बऱ्याच वेळेस खूप 40-50 सेकंड सॉल्व किया, म्हणजे तुम्ही त्या क्वेश्चनला सॉल्व्ह करता तुमच्या लक्षात येतं की पुढे सॉल्व्ह होत नाही आहे, पण तरी सुद्धा तुम्ही तो वेळ मारून घेता. तसं नाही करायचं, म्हणजे लेटत नाही द्यायचं, सोडून टाकायचं. क्वेश्चन 15 मिनिटात टेस्ट ऑफ रिझनिंग पहिला सेक्शन तेच क्वेश्चन अटेम्प्ट करायचे जे 100% आपल्याला येतात, बाकीच्या क्वेश्चनला हातच लावायचा नाही. लक्षात आलं. सेकंड सेक्शन मित्रांनो तुम्हाला घ्यायचा आहे QA, क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड. याला तुम्हाला वेळ द्यायचा आहे मित्रांनो 18 मिनिट. याच्यापेक्षा जास्त तुम्हाला अर्धा सेकंड सुद्धा द्यायचं नाही. 18 मिनिटामध्ये तेच क्वेश्चन सॉल्व्ह करायचे जे 100% येतात, जे येत नाही ते प्रयत्न करायचा नाही, ते कधी करायचे ते नंतर सांगतो. किंवा अर्धवट राहिले तुम्हाला असं वाटतं किंवा थोडासा याला जर वेळ दिला तर ते सॉल्व्ह होतील, हे कधी करायचे नंतर सांगतो. सेकंड सेक्शन क्वांट 18 मिनिट्स. थर्ड सेक्शन मित्रांनो जनरल इंग्लिश 14 मिनिट्स. बिलकुल 14 मिनिट द्यायचं, एकही सेकंड एक्स्ट्रा द्यायचं तुम्हाला नाही आहे. आणि सगळ्यात शेवटचं सेक्शन तुम्हाला घ्यायचं आहे मित्रांनो जनरल अवेअरनेस, याला वेळ द्यायचा आहे फक्त 7 मिनिट. कारण इथे कॅल्क्युलेटिव्ह पार्ट नाही आहे, वाचायचं आहे आणि तुम्हाला टिक मार्क करायचा आहे. परंतु हे सगळे सेक्शन सॉल्व्ह करताना लक्षात ठेवा ॲक्युरसी हा महत्त्वाचा पार्ट आहे, है ना. कारण तुम्हाला सेक्शनल कट ऑफ नाही आहे, सेक्शनल टायमिंग नाही आहे, याचा अर्थ कोणताही कधीही सेक्शन आपल्या मनाला येईल तसं करायचं, मनाला येईल तसं टाईम द्यायचा असं करायचं नाही. 100 क्वेश्चन आहेत परंतु एका क्वेश्चनला 2 मार्क आहेत, निगेटिव्ह मार्किंग आहे, लक्षात ठेवा, है ना, हे लक्षात ठेवा. आणि कट ऑफ जो आहे, ओव्हरऑल कट ऑफ जो आहे, हा जर आपण कम्पेअर मागच्या एक्झामशी कम्पेअर केलं तर मला असं वाटतं की तुम्ही 150+ हे तुमचे अटेम्प्ट असले पाहिजे ॲक्युरसी सहित, है ना. म्हणजे 100 क्वेश्चन एका क्वेश्चनला 2 मार्क या पद्धतीने सांगतोय. आणि मग मित्रांनो तुम्हाला असा प्रश्न पडू शकतो की टेस्ट ऑफ रिझनिंगला 15 मिनिट, क्वांटला 18 मिनिट, इंग्लिशला 14 मिनिट आणि अवेअरनेसला 7 मिनिट, पण 60 मिनिट होत नाही आहेत, काही मिनिटं उरत आहे. तर मित्रांनो हे जे 6 मिनिट जे उरलेले आहेत तुमच्याकडे, जे रिमेनिंग आहेत तुमच्याकडे, जे राहिलेले 6 मिनिट आहेत, या 6 मिनिटामध्ये तुम्ही काय करायचं की कोणत्या सेक्शनमधला असा क्वेश्चन जो तुमच्याकडनं अर्धवट सॉल्व्ह झाला आणि एखादा मिनिट जर का त्याला दिला तर तो सॉल्व्ह होऊ शकतो, तो क्वेश्चन याच्यात सॉल्व्ह करून घ्यायचा, है ना. असे किमान 6 क्वेश्चन या 6 मिनिटांमध्ये तुम्हाला सॉल्व्ह करायचे जे अर्धवट तुमचे राहिलेले आहे. जे अर्धवट तुमचे राहिलेले आहे तर तुम्हाला वाटतं की ते सॉल्व्ह होत आहे, या 6 मिनिटात तुम्हाला ते 6 सॉल्व्ह करायचे. मॅक्झिमम 6 मिनिटात 6 सॉल्व्ह करा, 6 मिनिटात 4 झाले तरी चालतील, आले की लक्षात तुमच्या. तर या पद्धतीनं तुम्हाला राहिलेले जे 6 मिनिट आहे, म्हणजे हे पूर्ण जे आहे हे सगळं जो टायमिंग आहे हा होतो 54 मिनिट्स आणि राहिलेले हे 6 मिनिट, रिमेनिंग 6 मिनिट. हे तुम्हाला मात्र हे क्वेश्चन जे राहिलेले आहे यासाठी तुम्हाला त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने मित्रांनो
ईएसआयसी यूडीसी चा 21 मार्च 2022 चा पेपर तुम्हाला बिल्कुल कसल्या प्रकारचं एग्जामचं टेंशन न घेता तुम्हाला सॉल्व करायचा आहे. मी सांगितल्याप्रमाणे याला तुम्ही जर का या पद्धतीने टाइम आणि ही जर स्ट्रॅटेजी तुम्ही अडॉप्ट केली तर मला वाटत नाही की ही एग्जाम क्रॅक करणं फार अवघड आहे. तर चला मित्रांनो इथेच थांबतो. बाकी काही जर असेल तर नक्की तुमच्यापर्यंत पोहोचेल. बोर्डेज करियर अकॅडमीचं यूट्यूब चॅनल आणि टेलिग्राम चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चला आपल्याला सगळ्यांना ऑल दी बेस्ट. पेपर चांगला सॉल्व करा, विदाउट टेंशन सॉल्व करा. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.